हमी वा असतात या भावात गेली नसतील सोयाबीन. ते मुक्काम झाले 2 दिवस आज कालपासून सर आमचा हरस नाही झाला. बघा कास्तकाराचं किती नुकसान आहे याच्यामध्ये. आमची जे भावाची जी अपेक्षा आहे आम्हाला जे भाव मिळायला पाहिजे ते काही इथे भाव आहे नाही. ही व्यथा आहे यवतमाळ येथील शेतकऱ्यांची. खुल्या बाजारात भुईमुगाचे दर पडल्याने शेतकरी वेगळ्याच चिंतेत आहे. गतवर्षी 7,000 रुपये क्विंटल असलेले भुईमुगाचे दर यावर्षी 4,500 ते 6,000 रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहेत. यामध्ये क्विंटल मागे 1,000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. इतकेच नव्हे तर भुईमुगाची विक्री करताना खरेदी होणाऱ्या भुईमुगावर कट्टीनुसार वजनात कपात केली जात आहे आणि यातून शेतकरी चिंतित असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मला भाव लागला 5,440 ही आहे रिसिप्ट त्याची आणि मागच्या वर्षी जो भाव लागला होता तो होता 62 म्हणजे 6,200 रुपये. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी भाव कमी लागलेला आहे. मी 6 बॅग भुईमुंग टाकला होता आणि खर्च आला मला 70 ते 80 हजार रुपये. मालाला योग्य तो भाव मिळावा म्हणजे जो सरकारने जो हमी भाव ठेवला आहे त्यानुसार तरी घ्यायला पाहिजे त्यांनी. नाही ना तसं काही अजून काहीच नाही. हमी भाव असतात या भावात गेली नसतील सोयाबीन. 14 ते 15 क्विंटल भरायला पाहिजे माझी वाली. सर आता बघा आता आमची कास्तकार आहे फल्ली घेऊन आलो इथे मार्केटला. कुठून आले तुम्ही? वर्धला आलो तालकोराळेगाव. आता इथे फल्ली घेऊन आला मी सकाळला पहाटेचे 5 वाजता काल आणि आज म्हणजे आम्ही इथे मुक्काम झाले 2 दिवस आज कालपासून सर आमचा हरस नाही झाला. बघा कास्तकाराचं किती नुकसान आहे याच्यामध्ये. कोणी येऊन पाहत नाही. दलाल येत नाही. मालक नाहीत. कोणी दिवाणजी नाहीत. काहीच नाहीत. मालकाचं एवढा म्हणजे नुकसान आहे याच्यात कास्तकाराचा. तर खरंच काय करायचं बा याच्यामध्ये. कसं आहे आपण फोन लावून राहिलो फोन नाही उचलून राहिले. व्यवस्था आर्थिक कोणी देऊन नाही राहिले. जेवणा खावण्याची व्यवस्था ठीक आहे ती देऊनली पण बाकी ते इतर खर्च आहेत. समजा हे माल नाही का नुकसान होऊन राहिलं. हे तुडून राहिले लोकं काही काही घेऊन राहिले. किती जागरण करायची. 2 दिवस झाले मुक्काम आहे आणि आर्थिक व्यवस्था त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य कारण एवढं आहे काही तर मालाची व्यवस्था बरोबर लावून नाही राहिली. त्याच्यामध्ये आपण फोन करून राहिलो. उद्याला तुमचा 11 वाजता हरस होते. आता 11 वाजले याच्यामध्ये काही आर्थिक व्यवस्था देऊन नाही राहिली. आणि त्याच्यामध्ये आर्थिक व्यवस्था लावायला पाहिजे. आता तुम्हाला काय भाव अपेक्षित आहे आणि किती खर्च आले मला याच्यामध्ये. साहेब तुम्ही बघा हे आता लहान लहान ढिगा आहे. याच्यामध्ये आता कमीत कमी 40-50 रुपये खर्च आहे आणि भरणार किती आहे आणि काय आहे किती. याच्यामध्ये कमीत कमी आम्हाला 7,500 रुपये तरी भेटायला पाहिजे. 7-7,500 रुपये तरी. आता तुम्ही किती माल आणलेला आहे त्याच्यामध्ये. एक ढिगामध्ये पकडा 10-15 क्विंटल भरून साहेब त्याच्या पलीकडं काय भरणार नाही. उलट ते भावभाजी जर नाही भेटले तर नुकसानच होणार आहे. ते कास्तकार नुकसान होणार आहे. आम्ही 8 वाजता आलो आणि आम्हाला नाही का बोलवण्यात आलं होतं पवार दलाल आहे. कालपासून आमचा हरास काही झालेला नाही आहे आणि येऊन पण बघत नाही आहे. इथे माल खाली टाकायला लावला आम्हाला. इथं टाकल्यानंतर त्या मालाकडे कोणी येऊन बघत नाही आहे आणि मालाची काही मालासाठी काही जागा नाही आहे. बरोबर आमचा माल रस्त्यावर टाकून आहे आम्ही. त्याच्यानंतर इथे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हरास होणार आहे असं आम्हाला म्हटलं आहे. हरास काही झाला नाही आहे. त्याच्यानंतर उद्याला करतो म्हणून सांगत आहे. पण आमची जी भावाची जी अपेक्षा आहे आम्हाला जे भाव मिळायला पाहिजे ते काही इथे भाव आहे नाही. 55 ते 6,000 रुपयापर्यंत सांगत आहे पण 6,000 रुपयापर्यंत घेणार नाही अशी अपेक्षा वाटत आहे. आणि आमची अपेक्षा नाही का 7,500 रुपयापर्यंत आहे. आमचा माल नाही का 7,500 रुपयापर्यंत घ्याव बा. सरकाराचं पण लक्ष नाही आहे शेतकऱ्याकडे. सरकार काही बघत नाही शेतकऱ्याला की इतका भाव मिळाला पाहिजे बा.